उपनगर पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं गस्तीच्या दरम्यान 3 जणांकडून 2 गावठी कट्टे 3 जिवंत काडतुसं जप्त केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई गुन्हा शोध पथकानं केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथक रात्री गस्त घालीत असताना नाशिक पुणे महामार्गावर इच्छामणी लॉन्स जवळील मैदानाच्या इथून शुभम अशोक जाधव, सचिन धर्मा सोनवणे, गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी साधारण हे 23 ते 24 वर्षांचे युवक असून समतानगर उपनगर या ठिकाणी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. हे कारवाय उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, हवालदार विनोद लखनगुंड, इम्रान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरेश गवडी, पंकज करपे, राहुल जगताप, सैरभ लोंडे यांनी केले. परिमंडळ 2 हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली. काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत. आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत. मग त्या ठिकाणी सापळा रचला. सापळा रचून एकूण 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एकंदर कारवाईमध्ये आम्ही 2 कट्टे जप्त केलेले आहेत आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केलेले आहेत. ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर, CP नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे. मी वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलिसला हमलगेस आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस यांच्या हाती तुम्ही पेट्रोलिंग करत राहा. तर ह्या आमच्या पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे. त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाली होती की आम्रपाली झोपडपट्टीच्या पुढे इच्छामणी मंदिराच्या बाजूला कुठेतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे. तर त्यांनी त्याच्या वॉच ठेवला आणि त्या DB चे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते. तर त्या टायमाला त्यांना ते 2 इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले. त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला Arm Act 325 गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव, हा सुद्धा त्याच्यात इन्वॉल्व्ह होता. तर याच्या घरी जाऊन झडती घेतली, याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी 1 गावठी कट्टा विथ 2 जिवंत काडतूस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे. तर DB चे अंमलदार शेख हे तपास करत आहेत. आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगू. नेमकं उद्दिष्ट काय होतं सध्या तपास? आपण 1 दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी 1 पिस्तूल आणि 2 राऊंड हस्तगत केलेले आहे. अधिक PC घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन्स होते किंवा त्यांनी ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत. रेकॉर्डवर गुन्हेगार आहे त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तसाही तपास आपण करत आहोत. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.